सोहळा आनंदाचा, गजर विठुरायाचा, अखंड हरिनाम सप्ताह, मौजे बाहेगव्हाण, तालुका वडवणी, जिल्हा बीड, दिनांक 31 डिसेंबर 2020 ते 6 जानेवारी 2021. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर. वा वा वा. म्हणून आहे ना, जुनं माणूस घरात पाहिजे, जुनं माणूस सप्तात पाहिजे. असो मराठीमध्ये म्हणता ना, ओल्ड इज, हां, आणि इंग्लिशमध्ये जुनं ते. शाबास विठ्ठल विठ्ठल. अखंड सावधा समानसन मस्त आनंद वाटला. आलिया संसारा उठा वेग करा, शरण साऊदारा पांडुरंग. आपली आपली इंग्रजी तशीच आहे महाराज, आपली इंग्रजी खतरनाक आहे. आपल्या मराठीमध्ये असा अत्याचार चालू सध्या इंग्रजीचा, भयानक एकदम, अतिक्रमण झालेलं तिचं. लोक जर एसटीमध्ये उभे उभे आले ना तर सांगतात, महाराज आज मी एसटीमध्ये स्टँडिंगमध्ये उभ्या ना आलो. स्टँडिंगमध्ये पुढची फ्रंट, पुढची फ्रंट, मागची बॅक साईड. लेडीज बाया आता वगैरे आपली इंग्रजी खूप स्टँडर्ड इंग्रजी आपली. महाराज म्हणतात, एक तर तू यायलाच नको होता, आला. आलिया संसारा उठा, याचं वर्णन नामदेवराय करता. उठा जागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवे था जन्माच्या, धनदारा पुत्र जनबंधू सोयरे पिशून सर्व मिथे जरण शरणरी गा, शरणचा उदारा वेग करा. मग काही लोक म्हणतील, महाराज वेग करायची काय गरज आहे, पाहू पुढच्या वर्षी. तुम्ही कधी म्हटलं पुढच्या वर्षी पाहू? क्या भरोसा हे सजिंदगी का, क्या भरोसा हे सजिंदगी का, साथ देती नहीं वो किसी का, साथ देती नहीं वो किसी का, क्या भरोसा हे सजिंदगी. तुम्ही कधी म्हटलं पुढच्या वर्षी कीर्तन ऐकू? क्या भरोसा हे. मी कधी म्हटलं पुढच्या वर्षी पुन्हा कीर्तनाला येऊ? साथ देती नहीं वो किसी का, जिंदगी तो बेवफा एक दिन ठुकराएगी, मौत महबूबा है अपने साथ लेकर जाएगी. कोण दिवस येईल कैसा, नाही देहाचा भरवसा, घडी घडी काळ वाटे याची पाहे, अजून किती आहे अवकाश. महाराज म्हणतात, उठा वेग करा, शरण जा उदारा पांडुरंगा. त्याचं कारण आहे, जो जन्माला आला तो मरणार आहे, ज्याचं 12 झालं त्याचं 13 होणार आहे, जो खाटीवर गेला आला तो ताटीवर जाणार आहे, ज्याच्या जन्माला बँड बाजा वाजला त्याच्या मरणाला बोंबल बाजा वाजणार आहे. मरण ऐसा भला की जग रोवे, आपल्याकरता जग रडलं पाहिजे. जग जाऊ द्या जिल्हा तरी रडला पाहिजे, जिल्हा जाऊ द्या तालुका, तालुका जाऊ द्या गाव, गाव जाऊ द्या गल्ली. मी तर असे भाग्यवान पाहिले त्यांना घरातले सुद्धा बोंबलले नाही. पखालीचा हेला कहा गए मालूम नाही, क्या लाया कुछ नाही. जियो तो ऐसा जियो कि तुम्हारे जीने से हजारों जिए, जियो तो ऐसा जियो कि तुम्हारे जीने से हजारों जिए, वरना जीना भी क्या उसी का नाम है. दूसरों के जख्मों पे तो कौवे भी पेट भरते हैं. इतकं चांगलं जगा तयाचा हरिक ज्ञानोबर आहे म्हणतात. म्हणून जाणते नि तवची जियावे, जबप कीर्ती अंगण पवे, आणि सांग पा केवी निघावी थोनीय. माय बाप हो, 4 महिने इतके कष्ट करा की 8 महिने बसून खाता आलं पाहिजे. 4 महिने इतके कष्ट करा की 8 महिने बसून खाता आलं पाहिजे. तरुणपणात असे काम करा की म्हातारपण सुखा समाधानाने गेलं पाहिजे. दिवसभर असे काम करा की रात्री सुखानं झोप लागली पाहिजे, आणि रात्री असे काम करा की दिवसात तोंड दाखवायला लाज वाटायला नको. रस्त्यानं चालताना असे चाला की लोकांनी रामराम घालावा, बसताना अशा जागी बसावं, लोकांनी जवळ येऊन बसावं, आणि मरताना असं मरावं ज्याला कळालं त्याच्या डोळ्यात खडकन पाणी यावं, तरच जगण्याला अर्थ आहे. तू का म्हणे असेल तरच जगण्या तुकोबराय म्हणताना, तर मग जगून फायदा नाही ना. उत्तमची उरे कीर्ती मागावी, बोल बोलिले ते करावे, बहुता जनांचे मुखी यश घ्यावे, परी शेवटी सर्व सोडून द्यावे, मरावे परी
कीर्ती रूपे उरावे। माय बाप याला तुम्ही किती सजवा, फिरन लवली लावा, फॉन्ट्स लावा, लिपस्टिक लावा, हमाम लावा, रेक्सॉन लावा, जय लावा, दव लावा, मोती सँडल, मोती गुलाब, आयब्रो करा, फायब्रो करा, काही करा। पुरुष मंडळ तुम्ही टँगो घ्या, खजुरा घ्या, डिप्लोमॅट घ्या, डीएसपी घ्या, ओसी घ्या, कॅनन घ्या, खजुरा घ्या, रिया घ्या, रिचा घ्या, ग्रीन लेबल, रेड लेबल, होडका, शॅम्पेन, गावठी, देशी, कालाकुत्ता, छाप, ब्लॅक डॉग, कोणती घ्या, एवढे नाव माझे कसे काय पाठ म्हणून माझ्यावर डाऊट घ्या। तुम्ही घरं बांधा, मातीचे बांधा, चुन्याचे बांधा, असे बांधा, कूलर लावा, फॅन लावा, गाडी घ्या, फेरी घ्या, इंडिका घ्या, व्हॅन घ्या, मर्सिडीज घ्या, कालीपिली घ्या, ओमनी घ्या, रेड घ्या, स्कॉर्पियो घ्या, इनोवा घ्या, स्कोडा घ्या, डस्टर घ्या, फॉर्च्युनर घ्या, स्विफ्ट घ्या, डिझायर घ्या, बोलेरो घ्या, एसएलएक्स घ्या, झेडएलएक्स घ्या, रीड्स घ्या, पजेरो घ्या, इंडिवर घ्या, कोणतीही घ्या। तुम्ही आमदार व्हा, खासदार व्हा, सरपंच व्हा, डेप्युटी व्हा, चेअरमन व्हा, व्हाईस चेअरमन व्हा, दुड्डेरीचे व्हा, विकास सोसायटीचे व्हा, तुम्ही किती पद कोणतीही पद भूषवा, तुम्ही करोडपती, लखपती, अरबपती, शंकुपती, तुम्ही किती पैसा कमवा, फक्त एक ध्यानात ठेवा, एक दिवशी आंबाड्याला आक्काडी लागणार आहे। या कोरोनानं एक सिद्ध करून दिलं, आला विषय म्हणून बोलून जातो, जो आयुष्यभर श्रीमंतीमध्ये जगला, कोरोनाने त्याची शेवटी त्याची अवकात दाखवून दिली, ऐका, त्याचा आजोबा सुपरस्टार होता, त्याचा बाप सुपरस्टार होता, तोही सुपरस्टार होता, तो जन्माला येताना सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आला होता, आयुष्यभर मर्सडीज शिवाय फिरला नाही, पण जेव्हा मेला ना तर मुंबईमध्ये नगरपालिकेच्या गाडीतच नेऊन फेकला। त्याचं नाव होतं ऋषी कपूर, त्याचा आजोबा सुपरस्टार पृथ्वीराज कपूर, त्याचा बाप सुपरस्टार राज कपूर, तोही एक काळचा सुपरस्टार ऋषी कपूर, सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो, पण जेव्हा मेला ना नगरपालिकेच्या डबड्यातच नेऊन फेकला। माणसाची किंमत काय शेवटी तेवढीच। शरण जाऊदार मेली नेनो किती हाची आपले कोणी आपले कोणी स्वतः संतांच्या संगती कळो आले कमळ, आपलं कोणीच नाही ना, ज्यांना हे सुखाचे मग शरण जा उदारा पांडुरंगा। प्रश्न असा निर्माण होतो, तुमचा देव शरणांगत वत्सल आहे का? उदार तू हरी ऐसी कीर्ती चराचरी, तू जायसा कोणी न देख वे उदार अभयदान शूर पांडुरंगा। किती उदार आहे देव, तीन पुरावे देईल तुम्हाला, हायकोर्टाचा, सुप्रीम कोर्टाचा, रामायण, भागवत, महाभारत, तिघी तिघी ग्रंथांचे पुरावे देईल, महाभारताचा पुरावा। देव किती उदार आहे, ज्याने भर सभेत तोंडावरती 100 शिव्या दिल्या, देवाने त्याला त्याच घडीला मुक्त केलं। कोण? शिशुपाल। श्रीमद भागवतामध्ये दशम स्कंदामध्ये वर्णन येतं, अहोबक्यम स्थिनकाल कुटुंबची धातून चैतन्य कमवादयालुम शरणम ब्रजेम। भगवान शुकदेव सांगतात, राजा अहोबक्यम स्तनकाल कुटुंब, जी स्त्री स्तनात वीज भरून त्याला मारायला आली, त्याने आपल्या आईला जी गती दिली ना, तीच गती त्या बाईला दिली, तिचं नाव पुतना। इतका उदार आहे। चला रामायणामध्ये, रामायणामध्ये असा प्रसंग आला, हनुमंतराय आले, लंका दहन करून निघून गेले, रावणाने तातडीची बैठक बोलवली, आतडी गोळा करून, सभासदो अकेला बंदर आके सारे लंका के आकर के चला गया, सोक तुम लोग कहां थे, जो तो आप अपनी बाजू मंडाई लगला थे, और विभीषण उभरे, भैया आप इन लोगों की बता बातों में मत आएगा, ये आपको बहका है, इनके बहकाओ में आपस को उल्टा सीधा न कर जाने, इसका नतीजे सारे दैत्य कुल को भुगतना पड़े, तो तू बता विभीषण मैं क्या करूं, मानोगे? भैया मेरी बात जरूर मानूंगा, तो भैया जानकी को लौटा दो राम जी के पास। विभीषण मेरा भाई होके मेरे शत्रु की बात करता है, लाने तू जैसे भाई पर धिक्कार तेरा, इसके पहले कि मैं चंद्रहास खड़े से तेरी गर्दन धड़ से लग कर दूं, चला जाओ उस तपस्वी राम के पास, वह दर दर की ठोकर खा रहा, तू भी उसके पास चला जाएगा, दो दिन भूखा मरेगा, अपने आप सारी अकड़ निकल आएगी, भूखा मरेगा विभीषण। रावणाने विभीषणाला धमकी दिली की उपाशी मरशील, भूखा मरेगा, भूखा मरेगा, असं जेव्हा रावणाने सांगितलं, तेव्हा विभीषण सांगितलं, हा हा, हजार लोक भूके सो जाते मरने जाते, एक दिन भूखा सोंगा तो मरने जाऊंगा, समजता क्या रावण, सुबह से करो कि जानकी को लौटा दे, जानकी को लौटा दे, मगर मेरी एक नहीं मानता, लगता है धनतेरस की औलाद है, क्यों समझा रहा हूं मैं तुझे। हाँ रावणाने विभीषण उसकवला, विभीषण कुठे गेला? आईकडे गेला, माँ बडा भाई तो बाप के समान होता, मैंने उसे बहुत समझा, मगर उसने मुझे कुत्ते की तरह पटक पटक मारा, अब तू बता मैं क्या करूँ, कहाँ जाऊँ। याचा अर्थ असा आहे, पूर्वी जर दोघी सख्या भावांचे दैत्यांचे भांडण झाले तर सल्ला कोणाचा घेत होते? आईचा। आता जर दोघी सख्या भावांचे भांडण झाले तर सल्ला कोणाचा घेतात? काय इमानदार लोक आहे राव। बहिणी हो, तुमचा अधिकार लई मोठा आहे, तुम्हाला सगळे देव घाबरतात, नवरदेव सुद्धा।
सध्या नवरदेवांचा अवघड आहे. प्रत्येक गावामध्ये 30 वर्षाच्या पुढचे टेम्पू भर नवरदेव सापडतील. अवघड झालं ते. परवाच्या दिवशी मला 42 वर्षाचा नवरदेव भेटला. मला म्हटलं बाबा म्हटलं काय नाही म्हटलं आता कोरोना आटोपला तुमची सप्ताह कीर्तन सुरू झाले. म्हटलं हो म्हणे मग पाहा ना आपलं कुठे जुळतं का. म्हटलं काय वय तुझं म्हणे 42. म्हटलं 8 वर्षाकरता कशाला बट्टा लावून घेतोय आता. अरे उरलं किती तुझं. पुढच्या 5 वर्षाला डिपॉझिट जपतो तुझं भल्या माणसं. हां सध्या बरं आहे ना आपलं इकडून तिकडून भागतंय चंद्रपूर भंडारा गडचिरोली नागपूर. आणि मग तिथला स्टॉक संपल्यावर लडक्या ना होती तो क्या होता. दुनिया परेशान तन्हा इन्सान गलिया सुनसान न जानू न जान हर तरफ जय हनुमान. थोडे दिवस थांबा अजून तीच परिस्थिती येणार आहे. मुलींची संख्या घटली आता गल्ली गल्ली मध्ये मारुती सापडतील तुम्हाला. पण तुमच्या गावात जागृत स्थान आहे त्याच्यामुळे तुमच्यावर तशी काही वेळ येऊ देणार नाही. तो मंदिर फार सुंदर आहे. हा इतकं भव्यदिव्य आणि इतकं सुंदर मंदिर तुमच्या गावाचं वैभव येते आणि त्यांच्या दरबारात चालू आहे त्याच्यामुळे वारंवार त्यांचा उल्लेख करावा लागतोय कारण गदा घेऊन उभे आहेत माहिती. विठ्ठल विठ्ठल रावणाने बिभीषणला उचकलं. बिभीषण भगवंताकडे गेले. लक्ष्मणाला भगवान सांगतात लखन सामने जो आ रहा है कोने प्रभु यही तो रावण का छोटा भाई सारी दुनिया जैसे बिभीषण के नाम से जानती है. क्या करूं रख लो प्रभु ये वैष्णव है बुला लो आप. बिभीषण जवळ आले. भगवंतान लक्ष्मण सांगितलं बिभीषणाने विनंती केली मुझे अपनी शरण में ले लो राम. भगवंतान सांगितलं लखन समुद्र का जल. लक्ष्मणान समुद्रातलं पाणी आणलं. भगवंतानं बिभीषणाच्या डोक्यावर टाकलं आणि सांगितलं बिभीषण अब आप लंका के राजे बन गए. लंका के राजे म्हटल्याबरोबर मारुतीची तळपायाच्या मस्तकाला गेली. मारुती राय म्हणले अय देवा उचलली जीभ लावली टाळूला. हा काही विचार नाही सुमार नाही काही नाही मागचा पुढचा काहीच विचार नाही. चतुरात तू शिरोमणी हे उगीच म्हटलंय तुझं. देव चतुर चतुर देव जाणता जाणता याला बाद येईल ना. म्हटलं काय झालं मारुती. म्हटलं काय व्हायचं बाकी ठेवलं तू. म्हटलं का झालं काय. अरे म्हटलं त्या रावणाने तुझी बायको परत केली नाही. त्या रावणाने खुर्ची सोडली नाही. त्याने नालायक धंदे सोडले नाही. आणि तू आज बिभीषण शरणाला लंका देऊन टाकली. उद्या जर तो रावण शरणाला तर करशील काय. भगवान सांगतायत हनुमान आज बिभीषण शरणाला मी त्याला लंका देऊन टाकली. उद्या जर यदा कदाचित रावण शरणाला मी त्याला अयोध्या देऊन टाकेल. तो इतका उदार आहे म्हणून शरण जा उदारा. तो इतका शरणांगत वत्सल आहे म्हणून भगवान परमात्म्याची शरणांगती एवढ्या करतात. जो होई मज अनन्य शरण. भगवंतानं सांगितलं सगळ्या धर्मांचा त्याग करून मला शरणांगत आला की मी तुझं संपूर्ण त्या ठिकाणी बेडा पार केल्याशिवायणार नाही म्हणून शरण जा उदारा पांडुरंग. पण आजकाल लोक देवच मानायला तयार नाही. नास्तिक कहता मैं भगवान को मानता नहीं लेकिन भगवान कहते बेटा तू मुझे मान न मान लेकिन मैं तुझे मानता हूं क्योंकि तू मेरी बनाई हुई दुनिया में रहता है. नास्तिक म्हणतो मी देव मानत नाही पण देव म्हणतो मी तुला मानतो कारण तू मी बनवलेल्या जगात राहतो. देवाला आपली गरज आहे म्हणून देव आपल्याला ठेवतो. ज्या दिवशी देवाला आपली गरज राहणार नाही त्या दिवशी देव आपल्या दरवाजावर गर्दी जमा केल्याशिवाय राहणार नाही. एवढं कळालं तुम्हाला तरी भरपूर झालं. त्यांची सरली अर्जार झाला सफळ व्यापार. हरियाला हत्ता देवच नाही म्हणतो. मागे तामिळनाडूचा मुख्यमंत्री म्हणत होता की राम जन्माला झाला नाही म्हणे. मला सांगा आपण सगळे शेतकरी वर्गातली माणसं आहोत. शेतकरी शेतात गेल्यावरती जर रस्त्यामध्ये मंगूस आळवा गेला तर शेतकरी त्या मुंगसाला सांगतो मंगूस मामा तोंड दाखव तुला रामाची शपथ आहे. त्या मुंगसाला जर रामाची शपथ टाकली तर तो मुंगूस जागेवर उभा राहतो. ज्याने शपथ टाकली त्याला तोंड दाखवतो. म्हणजे मुंगसाला राम कळाला पण या रानबोख्यांना राम कळाला नाही. एवढ्या करताच आहे शरण जा उदारा पांडुरंग. कथा कीर्तन भागवत रामायण करणं इतकं सोपं राहिलं नाही. आता साधे बोलत नाहीत लोक. हा सप्ताह आला तो सप्ताह आला. हा सप्ताह वर्गणी गोळा करता मंदिर बांधता पैसे गोळा करतात कीर्तनकार गाड्या घेऊन फिरतात टमाट्यासारखे दिसतात वजन वाढवतात अंगातले कामं निघून गेले पोट भरण्याची साधनं झाली. देऊ नको पण भूकू नको. आजकाल देणाऱ्यापेक्षा भोकणाऱ्याचीच संख्या वाढली आहे. जो देत नाही तोच शांतपणा करतो. तिसऱ्या वर्षी आमच्या गावात सप्ताह होता. डॉक्टर यादी माझ्याकडे होती. मलाही हाऊस करून घ्यायची होती. मी गावातला श्रीमंत माणूस पाहिला आणि त्याच्याकडे गेलो. म्हटलं काका जय रे. तो म्हटला वा घरी. त्याला म्हटलं असं काय करता पेट्रोल तसं महिनाभर जळणार नाही विजणार नाही तुमचं. तो म्हटला महाराज ते बाकीच काही सांगू नका तुम्ही जा घरी मला रुपये द्या. त्याला म्हटलं भिकार चोट देऊ नको.
का तू रुपये दिला नाही तर का आमचा सप्ताह राहून जाणार का? अरे गाव जगात असेही लोक आहे की 27-27 लोक सप्ताचा पूर्ण भार उचलणारे लोक आहेत. 27 लोक अख्खा सप्ताह करू, एक माणूस अख्खा सप्ताह करू शकतो, पण एकट्याने केलं तर सगळं पुण्य एकट्याला जातं हे सगळ्यांनी वाटून घेतलेलं आहे. 27 कुटुंब आणि त्या 27 कुटुंबाला असणारा भागवताचा आणि ज्ञानोबरायांचा आशीर्वाद या. विठ्ठल विठ्ठल आमच्या 18 पासून भागवताची कथा रायवेर तालुक्यामध्ये मोठे भागवता. उद्या मी डॉक्टरांना व्हॉट्सअपवर वाटल्यास पत्रिका पाठवेल. 15 वर्षापासून कथा सुरू आहे. टोटल मानभाव संप्रदायाचं गाव आहे. पण मायबापाव दरवर्षीचे अन्नदान एकटाच माणूस करतो. एक माणूस अन्नदान करतो, बाकीचं सगळं गाव मिळून तो सप्ताह असतो. पण एक आदर्श तुमचं गाव आहे की 27 लोक. मी बऱ्याच वेळा महाराष्ट्रामध्ये फिरत असताना बऱ्याच ठिकाणी दातृत्वान दाते सापडलेत. कोणी वैयक्तिक केला, कोणी भावबंदकी मिळून केला, पण गावातले 27 जण मिळून आकडाही एकदम आकडा अत्यंत पवित्र आकडा, आपल्या धर्मातला आत्मा असणारा अत्यंत श्रेष्ठ असा आकडा आहे. 27 टोटल येते 9. 9 आकडा मर्यादेशील आहे. 9 वाढतही नाही घटतही नाही ना वायक. 9 × 2 = 8, 9 × 3 = 2, 9 × 6 = 306, 3 × 6 = 5, 4 × 5 = 9, 5 × 4 = 9, 7 × 7 = 9, 8 × 1 = 90, 9 × 8 = 90. हा आकडावाढतही नाही घटतही नाही, हा मर्यादेशील आकडा आहे. म्हणून 27 असा आकडा आहे. ज्यांनी ज्यांनी हे दातृत्व उचललं त्यांना नक्कीच त्या ठिकाणी नावाची जशी त्या ठिकाणी मर्यादा आहे तशी मर्यादा पुरुषोत्तम भगवान परमात्मा आणि लीला पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची नक्की तुमच्यावरती कृपा आहे. कृपा होती म्हणूनच या महामारीमध्ये तुम्ही एवढं मोठं पवित्र आणि पावन कार्य आपल्या हाती उचललेलं आहे. माय बापा कथा कीर्तन इतकं सोपं नाही राहिलं. एक रुपया दिला आणि त्याने 7 दिवस 1 रुपया दिला आणि 8व्या दिवशी आला आणि फुकाचं चेंदून गेला. वटेवर बसला आणि चक्कर आला आणि खाली पडला, कमरातूनच गेला. ॲडमिट फॉर MSR तो फ्रॉम जलगाव. MSR थोडं त्याचं तंगडं 15 दिवस दाब्याला बांधून ठेवलं. 15 दिवसात 38,000 रुपये बिल काढलं, लंगडं झालं, घरी आलं, अख्खं गाव त्याला भेटायला गेलं. मी बी त्याला भेटायला गेलो. मी असा विचार केला समुद्र मी राही की मगर मत्स्य दुश्मनी अच्छी नाही राहते. मी त्याला भेटायला गेलो, 4 रुपयाचा ब्रिटानिया टायगर त्याच्या मड्यावर घालायला घेऊन गेलो. त्याने मला पुढून पाहिलं आणि एकदम कमरात वाकला. मी त्याला म्हटलं तू तर एकदम हायब्रिडच्या दांड्यासारखा ताटचा ताट होता, झोकला कसा? तो म्हटलं बाबा तुमचा देव लई डेंजर हो. म्हटलं का बरं काय झालं? म्हणे कमरात गेलो. त्याला म्हटलं तू तर मानित मुळा जगला कसा तू? शरण जा उदारा पांडुरंगा. मग महाराज तुम्ही सांगता भगवंताची शरणांगती पत्करा, ईश्वराची शरणांगती पत्करा, देवाला शरणांगत व्हा. पण का हो, माझ्याकडे गडगंज संपत्ती आहे, माझ्याकडे धन आहे, माझ्याकडे निरोगी शरीर आहे, मला देवदेव करायची काय गरज आहे? भगव तुकोबाराय म्हणतात वेड्या ज्या देहावर ज्या धनावर तुला गर्व अभिमान अहंकार ताठा आहे तो देह तुझा नाही, ते धन तुझं नाही, मग आहे कोणाचं? हे काळाचे धन कुबीराची धन कुबीराची काळाचे धन कुबेराचे येथे मनुष्याचे काय आहे? देह काळाचं धन कुबेराचं. कुबेर रावणाचा सक्का सावत्र भाऊ, दोघांचे वडील एक आई वेगळी. कुबेराच्या आईचं नाव इडविडा, रावणाच्या आईचं नाव केकसीन, दोघांचा बाप विश्रवा. खरं तर लंका ही कुबेराची होती. ते रावणानं बळकावली, त्याने 2 थोबाडी धाडल्या, त्याला हुसकावून दिला. बळी तो कानपिडी, जिसकी लाठी उसकी भैस. नालायकांच्या नादी पहिल्यापासून लोक लागत नाही, जाऊ कोण उपाध्या करत बसेन त्याला. सक्का सावत्र भाऊ त्याने हिसकावून घेतली. एक लक्षात असू द्या, पैसा कमवाच, पैसा कमवाच. पैशाशिवाय किंमत नाही, ज्या झाडावर फळ नाही त्या झाडावर पक्षी सुद्धा थांबत नाही, आणि ज्याच्याजवळ पैसा नाही त्याला बायको सुद्धा किंमत देत नाही. विहंगम फलेन प्राणाय, थांबत नाही पक्षी, थांबत नाही. म्हणून पैसा कमवाच पण जोडून या धन, पण उदास विचारे.
जोडो निधन न घाली माती ब्रह्मा ब्रह्मे पूजन सत्य आचरण दया बुद्धी तेरी सांगती चुकन तेरी सांगती चुकन जोडोने धन न घाली माती माय बापो जवसे काळ दुरी ठेला पैसा किती कमवा हाय पैसा हाय पैसा हाय पैसा मेल्यावर बी खाय पैसा पैसा बना भगवान औरत बनी गुरु बाल बच्चे बने चले तो भजन किसका करू पैसा मारा परमेश्वर ने छया छोकरा मारा गुरु अशी अवस्था आहे आपली नुसते पैसे ना दे लागू नका आणि तुम्ही किती पैसा कमवला तरी तुमच्याकडून रावणा इतका पैसा कदापि शक्य नाही केवढी संपत्ती रावणाची सप्तकोटी घरे जे ते शुद्ध कांचनाची पवनदेव झाडू मारायचे वरून पाणी भरायचे अग्नि कापड धुवायचे गणपती गाडो चारायचे खंडोबा दाडी करायचे ब्रह्मदेव पंचांग सांगायचे सटवी पाय दाबाची नवग्रहाच्या पायऱ्या होत्या आणि शनीच्या पाठीवर पाय ठेवून रावण सिंहासनावर बसायचा. मला एक समजत नाही मायबाप संसाराचं. सीतेच्या जवळ प्रत्यक्ष परमात्मा आहे. सीतेच्या जवळ प्रत्यक्ष परमात्मा आहे तरी सीतेचं लक्ष सोन्याच्या हरणाकडे जातं आणि ज्याचं अख्खं गाव सोन्याचं आहे त्याच्या डोळ्यात सीता येते. हे संसाराचं सूत्र आहे. कोठे काही आणि एकाही एक नाही. जिच्याकडे प्रत्यक्ष देव आहे तिचं लक्ष सोन्याकडे आणि ज्याचं अख्खं गाव सोन्याचं आहे त्याची नजर सीतेकडे आहे. आणि इथे देवा व्यतिरिक्त संपन्न कोणीच नाही. मी मग असे बोलून गेलो ना की तुमचा अधिकार खूप मोठा आहे तुम्हाला सगळे देव घाबरतात. तुमचा अधिकार इतका मोठा आहे मावल्या हो तुमची नजर इतकी पवित्र आहे. सीतेचा विषय निघला म्हणून सांगतो. नुसती नजर पडली तर तीन देव लहान लहान लेकर होऊन पडले होते याच महिन्यात 29 तारखेला आता मागच्या. नुसती नजर पडली तुमची तर तीन देवला. जेव्हा स्त्री मातृत्व भावनेनं पाहते ना जेव्हा स्त्री मातृत्वाची नजर टाकते तेव्हा देवांना सुद्धा तिचे लेकर होण्याची अभिलाषा निर्माण होते. जेव्हा तुम्ही संतापानं पाहतात ना एका माऊलीची नुसती रागानं नजर पडली तर सोन्याचं गाव जळून खाक झालं. तुमची नजर इतकी पवित्र आहे. नजर पडली तर तीन देव लेकर झालेत. नजर पडली तर लंका रावणाची लंका जळून खाक झाली. नुसती नजर पडू द्या माणूस 2-3 एकर विकायलाही मागे पुढे पाहत नाही. कामाची कोतवाल याने नाडले बहुतांशी हरिहराचे अवरू घेतो बाई नाही त्याचे. बहिणी हो तुमचा अधिकार लय मोठा आहे. कपड्याच्या दुकानासमोर प्लॅस्टिकची बाई पाहिली तरी माणूस उभा राहून जातो. मग जवळ गेला म्हणतो अरे बापरे डुप्लिकेट आणू मोठा अवघड येते. रावण संपला त्याच्यामध्येच. मना सांग पा रावणा काय झाले अकस्मात ते सर्व राज्य बुडाले म्हणून कुडी वासना सांडी वेगळी बळे लागला काढा पाठी लागे एवढं कमवलं सांगा ते कवडे गेले नाही धन मिळून या कोटे सवेरे नाही पांग लंगोटी पाणी खाशील दंड शेवटी जसे सुकल्या तोंड पलंग न्याहल्या सुपती शेवटी गोवऱ्या सांगाते देह धन काळा धन कुबेराचं आहे देह काळाचं आहे घडी घडी काळ अजून किती आहे पहा तोंदीर घेऊन जाय बोका तैसा काळ लोका देह जाणार जाणार त्याचे काळोबा घरात खालून पंख्याची वायर धरून उंदीर जात होता. उंदराचे दोघ आत सटकले उंदीर खाली येऊन पडला. खाली टेबल होता टेबलवरती मग्गा होता आणि मग्गेत बिना पाण्याची अर्धी होती तारीख होती 31 डिसेंबर. उंदीर त्याच्यात पडला आणि फुल चार्जिंग झाला. बताओ बिल्ली काय नाका तोंडात गेली ते टाईट झालं टाका उंच केलं काठ पकडले आणि टाचा उंच करून समोर पाहिलं समोरच मांजर बसली होती. मांजर श्लोक म्हणत होती वदनी कवळ घेता नाम याने सांगितलं बिल्ली बिल्ली मेरी बीवी. मांजर म्हणली बाई ग याचा का व्हॅलेंटाईन डे आज आला. व्हॅलेंटाईन डे मदर डे फादर डे रोज डे चॉकलेट डे साडी डे बस आता पुढचे अवघड थोडेसे हे डे या राष्ट्रात साजरे करायची गरज नाही. प्रेम नव्हे दाविता बोलिता न भव चित्ता चित्त जाणे प्रेम हे देवाघरचे देणे
एका जनार्दनी प्रेमाती गोळ अनुभवे सुरवाड जाणतील. प्रेम सुख दे प्रेम, लव्ह इज द बेस्ट फ्लॉवर ऑफ द लाईफ गार्डन. प्रेम हे जीवनरूपी बगीच्यातलं अत्यंत सुंदर असं फुल आहे, पण ते भगवान परमात्म्यावरतीच पाहिजे. प्रेम जरूर करा, प्रेम करावं भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, मातीत उगवून सुद्धा आकाशापर्यंत पोचलेलं. पण प्रेमाची परिभाषा निर्व्याज, निष्काम, निष्पाप, निर्भेड, निर्व्याज अशी प्रेमाची परिभाषा आहे माय बाप. आमच्या देशामध्ये व्हॅलेंटाईन डे साजरा करायची गरजच नाही. प्रेम करायचं तर देव, देश, धर्म या तीन गोष्टींवरती प्रेम करा. प्रेम जरूर करा, प्रेम मीराबाईनं केलं भगवंतावरती. ऐशी लागी लगन मीरा हो गई मगन, वो तो गली गली हरी गुण गाने लगी. महलों में पली बन के जोगन चली, मीरा रानी दीवानी कहाने लगी. मीराबाई दीवानी झाली, मीरा रानी दीवानी कहाने लगी. मीराबाई दीवानी झाली पण कोणाची? भगवंताची. आपली भी दिवानगी आहे, ऐशी दिवानगी देखी आपली मार खाऊ दिवानगी आहे. आपली दिवानगी दरवाजे से जाते है, खिडकी से निकलते है. आमची दिवानगी चांगली नाही. लोग कहे मीरा हो गई बावरी, पिता कहे कुल नासी रे. पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे. लोग कहे मीरा हो गई बाबरी, पिता कहे कुल नासी. पिता ने कहा कि मीरा अब तू बच्ची नहीं, जवान हो चुकी, पैरों में घुंघरू बांधकर भगवान के सामने नाचती है. दुनिया वाले कितना अनाप शनाप बकते तेरे बारे में, कितना अनाप शनाप, कितने ताने देते हैं, मैं जीना दुश्वार हो गया बेटा. प्रेम जरूर करा, पंथी मीराबाई सारखं प्रेम जरूर करा. शहीद आजम भगत सिंघांसारखं मीराबाईनं देवावरती, भगत सिंघांनी राष्ट्रावरती, आणि धर्मवीर शंभूराजांनी या धर्मावरती प्रेम केलं. तुम्ही जरूर प्रेम करा ना. मी तर एकच सांगेल, क्यों मरते हो बेवफा सनम के लिए, क्यों क्यों मरते हो बेवफा सनम के लिए. दो गज जमीन तक नहीं मिलेगी दफन के लिए. मरना है तो मरो अपने वतन के लिए, हसीनाएं भी दुपट्टा फाड़ देंगी तुम्हारी कफन के लिए, तुम्हारी कफन के लिए. जरूर माणसाच्या अंतकरणामध्ये ती उर्मी असावी, राष्ट्रप्रेम असावं. रामायणकार सांगता, अपि स्वर्णमय लंकानमय लक्ष्मण रोचते, जननी जन्मभूमी स्वर्गादपी गरी असे. माय आणि मातृभूमी स्वर्गापेक्षा श्रेष्ठ असते. लाला लजपत राय गेले तेव्हा भगतसिंग 6 वर्षाचे होते. सायमन गोबॅक छत्रावरती सँडर्सन लाठीचार्ज केला, लालाजी कोसळले. जालियनवाला बाग हत्याकांड झाला 1919 मध्ये. रक्त आणि ती त्याला खुनी कुवा म्हणता. आजही ते बागेत गेला तर तिथे प्रेतांनी खचाखच ती विहीर भरली होती, लोकांनी उड्या मारल्या होत्या, जनरल डायरनं गोळीबार केला होता. तिथल्या मातीत पसरले रक्त, भगतसिंगांनी वयाच्या 6व्या वर्षी ते रक्तातली माती आपल्या घरी घेऊन आले होते. ऐन तारुण्यामध्ये भगतसिंगांनी अभिनय भारत नावाची क्रांतिकारी संघटनेमध्ये पदार्पण केलं. चंद्रशेखर आझाद, बटुकेश्वर दत्त, भगवती चरण होरा, राजगुरु सुखदेव आणि मग क्रांतिकारकांच्या त्या ठिकाणी कारवाया सुरू झाल्यात. शेवटी भगतसिंग पकडले गेले, केंद्रीय असेंब्लीमध्ये बॉम्बस्फोट झाला, बटुकेश्वर दत्त सोबत होते, त्यांनी सरेंडर केलं, ब्रिटिशांनी त्यांच्यावरती खटला भरला आणि तारीख मुकरर झाली 23 मार्च 1931. ऐन तारुण्यात पोरगा भासावरती जातोय, भगतसिंगांची आई जेलमध्ये भेटायला आल्यात. हातापायामध्ये बेड आहेत, अंगामध्ये जाकरदंडाने जखडले भगतसिंग. आईनं पाहिले जेलच्या दरवाज्याचे गज पकडले, माई रडायला लागली. भगतने पूछा, क्यों रोती हो माँ, शहीदों की माता है, रोया नहीं करती माँ, तुझे तो नाज होना चाहिए कि तेरे कोख से मैंने एक शहीद ने जन्म लिया है. मने धीर धरी जननी भेटेन 9 महिन्यांनी, घेईन मी जन्म एवढ्यासाठी जन्म घेऊन पुन्हा जन्माला मी परत परत येईन, परत परत येईल, या राष्ट्रभूमी आणि या मातृभूमीचं रक्षण करण्यासाठी. भगतसिंगांची आई रडायला लागली. भगतसिंगांनी विचारलं, माँ क्यों रोती हो? भगत एक बार तेरे चेहरे पे सेहरा देख लेती बेटा तो हंसी खुशी मौत को गले लगा लेती. माँ मेरी तो शादी हो चुकी है. भगत की माँ ने पूछा कि भगत बता तेरी दुल्हन कौन है, तो भगत सिंह ने कहा था, माँ हिंदुस्तान की आजादी ही मेरी दुल्हन है. जिस दिन हिंदुस्तान आजाद हो जाएगा मैं समझूंगा कि मेरी शादी हो गई, मैंने मेरा संसार कर लिया. मत रो माँ, आंखों से आंसू पोछ दो, इसके पहले कि मैं टूट जाऊं. माँ आंखों से आंसू पोछ दे, तेरे आंखों में आंसू अच्छे नहीं लगते, क्यों रोती हो? तेरा बेटा जवानी में मरने जा रहा, फांसी के फंदे पे झूलने जा रहा, मौत को गले लगाने जा रहा, किस बात का दुख है तुझे? भगत के माँ ने कहा, बेटा मेरा बेटा भरी जवानी में मौत को गले लगाने जा रहा, मुझे इस बात का दुख नहीं. मौत को गले लगाने जा रहा, मुझे इस बात का दुख नहीं, तो दुख किस बात का? भगत के माँ ने कहा था, बेटा दुख किस बात का है
कि वाहेगुरु ने मुझे तेरे जैसे और चार पांच बेटे क्यों नहीं दिए, अगर दिए होते तो मैं वो भी भारत माँ पे कुर्बान कर देती। मुझे मीराबाईने देवावरती, भगत सिंगाने राष्ट्रावरती, धर्मवीर शंभूराजांनी या धर्मावरती प्रेम केलं। माय बाप 2 वर्षाच्या असताना आई गेल्या, 14 मे 1657 जन्म पुरंदरावरती, 10 मे 1659 औरंग तो अफजल खानाला, तेव्हा सईबाई त्या मोहिमेमध्ये सईबाई गेल्या, तेव्हा शंभूराजे 2 वर्षाचे होता। 2 वर्षाचे असताना आईवरतून पोरका झाले लेकरू, 5 वर्षाचे असताना मनसबदार झालेत मुघलांचे पुरंदरच्या तहामध्ये, मिर्झा राजा जयसिंगांच्या तहामधली असणारी एक अट। 13 वर्षाचे असताना जगातल्या 14 भाषा आत्मसात केल्या, फ्रेंच, डच, पोर्तुगीज, उर्दू, हिंदी, इंग्लिश, मराठी, संस्कृत। वयाच्या 9व्या वर्षी लाल महाल ते लाल किल्ला बापाच्या मागे घोड्यावरती बसून 1250 किलोमीटर अंतर शंभूराजे घोड्यावरती बसून गेलेत। 32 वर्षाच्या वयामध्ये शंभूराजे 120 लढ्या लढले, त्याच्यातली एकही लढाई हरली नाही, याची गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद आहे। इंग्रज प्रवासी हेनरी, इंग्रज लेखक हेनरी लिहितो, जर शंभूराजे अजून पुढचे 10 वर्ष जगले असते तर हिंदुस्थानाचा नकाशा फार वेगळा राहिला असता। पण खरं सांगू का, शंभूराजे औरंगजेबाच्या बापाला सापडले नसते, पण हमे तो अपनो ने लुटा, आम्हाला आमचे जेवढे घातक आहेत ना तेवढे बाहेरचे कधीच नाही, आम्हाला आमच्यापासून जेवढा त्रास आहे तेवढा बाहेरच्यापासून कधीच नाही। मला सांगा, ज्ञानोबऱ्यांच्या झोडीत दगड टाकणारे कोण? आपलेच। तुकोबऱ्यांचा गाथा बुडवणारे कोण? आपलेच। शिवाजी महाराजांच्या स्वराज्याला विरोध करणारे कोण? खंडोजी खोपडा, बाजी घोरपड्या, सूर्याजी पिसाळ, जसवंतराव सूर्ये, चंद्रराव मोरे, कोण होते? आपलेच। शंभूराजांना पकडून देणारे कोण? आपलेच। राम मंदिराला विरोध करणारे कोण? आपलेच। गावातला सप्ताह बंद पाडणारे कोण? बाहेरचे येतात का? अजिबात नाही, ते पुण्याचं काम आपलेच लोक करतात, बाहेरचे नाहीत कोणीच, बाहेरच्यांचे टाप नाहीत या धर्म मंडपात येतील, अजिबात नाही माय बाप हो। पण आम्ही खरं तर आता संघटित राहणं गरजेचं आहे। असो, भगतसिंग फासावरती गेलेत, शंभूराजे धर्मासाठी शहीद झालेत, संगमेश्वर तळ कोकणामध्ये शंभूराजांना खंडाळ्याला पकडलं सरदेसायांच्या वाड्यात, आणि भीमेच्या काठी पेडगाव नावाचा किल्ला आहे, तिथे 14 दिवस शंभूराजे होते। पेडगावपासून 7 किलोमीटर अंतरावरती तांदळी नावाचं गाव आहे, काष्टी तांदळी श्रीगोंद्याच्या जवळ, तिथे गेल्या 7-8 वर्षापासून आमची कथा आहे। नेताजी पालकर त्याच गावाचे, पालकरवाड्यामध्येच कथा असते, तिथून अगदी 7 किलोमीटर अंतरावर पेडगाव आहे। त्या किल्ल्यात गेल्यानंतर आजही अंगाला त्या ठिकाणी शहर येतात, वडूबुद्रुकला गेल्यावर आजही अंगावरती शहर येतात की शंभूराजाने तुमच्या माझ्यासाठी या ठिकाणी बलिदान केलेलं आहे। म्हणून याची जाणीव असू द्या, देह काळाचं आहे, धन कुबेराचं आहे, तुमचं माझं काही नाही, देवासाठी, देशासाठी, धर्मासाठी त्याला झिजवलं पाहिजे, मला इतकं सांगायचं आहे। साधकाने सांगितलं तुकोबराया, तुम्ही सांगता देह काळाचं, धन कुबेराचं, मग देणारा कोण, नेणारा कोण? महाराज म्हणतात देणारा कोण, नेणारा कोण? अभंगाच्या 3र्या चरणी देता देव विता, देव विता, तेथे याची सत्ता काय? देणाराही तोच आहे, नेणाराही तोच आहे। जाऊ द्या, मला सांगा, रावणाला लंका कोणी दिली? रावण भक्त कोणाचा? महादेवाचा। मग रावणाला लंका कोणी दिली? महादेवाने। लंका कोणी दिली? महादेवाने। रावणाची लंका पेटवली कोणी? हनुमंताने। हनुमंत कोण होते?
लंका कोणी दिली, पेटवली कोणी, मग ज्याला देता येत त्याला पेटवता येतं की नाही? देव आपल्याला देतो साहेब, त्याला वर्गण देत नाही का? दणका दे शिवाय राहत नाही देव. ज्याने दिले त्याशी फळ पावे आपण असे, त्याचं त्याला द्यायचं आहे. आपण त्याच्यात आपण त्याला देतो याच्यात काही मोठा पुरुषार्थ अजिबात नाही. घ्यारे घ्यारे दही भात आम्हा देतो, दिलेलं त्यानंच आहे, त्याचं त्याला समर्पित करायचं आहे. त्याच्यात काही इतकं काही त्या ठिकाणी माहिती आपण आपल्या वाट्याला आपली धार्मिकता आणि आपल्या वाडवडिलांचे पुण्य तरच ती वृत्ती अंतकरणामध्ये होती. सगळ्यांना त्या ठिकाणी ते शक्य होत नाही. सर्वत्र दुर्लभ विरडा जाणे. महाराज म्हणतात कोणी एक भुलली नारी, कोणी एक सगळ्या नाही, एकच सगळ्यांना ते शक्य होत नाही. बहुत सुकृताची जोडी म्हणूनही तिडतिड पुण्य साचा पडे. पूर्वी जन्मी होता ठेवा, जन्मजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या 27 लोकांच्या वाट्याला हे आलं. विठ्ठल विठ्ठल देता देव विता नेता नेव विता तेथे याचे सत्ता काय. मग आमच्या हाती काहीच नाही, निमित्ताचा धनी केला असे प्राणी माझे माझे म्हणून व्यर्थ गेला किंवा वाया गेला. देह हे काळाचे धन कुबेराचे, ते मनुष्याचे काय आहे. विठोबा जय जय काय ठळक बातम्या संपल्या, वेळही संपले. भारतीय प्रमाण वेळेनुसार आपली वेळ संपली. 10 मिनिटं घेऊ का तुमचे? 10 मिनिटं घेऊ, त्याचे पैसे वेगळे लागतील. महाराजांचं एक प्रमाण आहे, सुखे येतो घरा परमात्मा नक्की घरील. फक्त एकच करा, ज्या मायबापाने जन्माला घातलं त्यांच्या वाटण्या करू नका. मला माझ्या भावनेचं भांडवल करायचं नाही. ज्या मायबापाने जन्माला घातलं फक्त त्यांच्या वाटण्या करू नका. 2 पोत्यावर म्हातारा, 1.5 पोत्यावर म्हातारी वाटून घेतली लोकांनी. म्हातारा मोठ्याकडे, म्हातारा धाकट्याकडे, दोघी एकमेकाकडे टिकी 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 पाहते. आणि मग म्हातारा सांगतो चोरी झाली तुला बोलण्याची. म्हातारी म्हणे लाज वाटे मला सांगण्याची. मायबापांचे सगळ्यात जास्त हाल कोणी केले असते? नोकरीवाल्यांनी. आई काय असते? लेकराची माय असते, गोठ्यातली काय असते, लंगड्याचा पाय असते, धरतीची ठाय असते, वस्त्राची काय असते, दुधावरची साय असते, आई असते, क्षेदरी सरतही नाही, उरतही नाही. ज्या दिवशी माय गेली जगातलं खरं प्रेम संपलं. मायबापाबद्दल फक्त 2 वाक्य सांगेन, मला बाकीचं पूर्ण तुम्हाला काही सांगायचं नाही. कारण माय सांगणारे पेशल आहे, बाप सांगणारे पेशल आहेत. त्याच्यामुळे मी त्याच्यावरती विस्तार अजिबात करणार नाही. मी फक्त मायबापाचं कर्तृत्व काय असतं एवढं सांगतो. आणि शेवटी शेवटी आलं तर जिजाबाईंबद्दल बोलून जाईन, थांबून घेईन. मायबापा हो, आई आणि बाप दोघांचं कर्तृत्व सांगतो. मायबापा हो, माय लेकराला कडेवर घेतेन, बाप लेकराला खांद्यावर घेतो. याच्यात सगळं आलं, जास्त विस्तार करायची गरज नाही. माय लेकराला कडेवर घेतेन, बाप लेकराला खांद्यावर घेतो. दोघींचा उद्देश वेगळा आहे बघा. माय लेकराला कडेवर का घेते? गावामध्ये जर दिंडी निघाली, गावामध्ये जर पालखी सोहळा आला, ज्ञानोबराय जर आपल्या दारी आले, लेकरू जर लहान असलं, माय त्याला पटकन उचलून कडेवर घेते. बघ बघ बघ, आपल्या गावामध्ये दिंडी सोहळा आला, ज्ञानोबराय आलेत, गोंदीकर महाराज आलेले आहेत. जे मला दिसतं ते माझ्या लेकराला दिसावं ही वृत्ती आईची आहे. जे मला दिसतं ते माझ्या लेकराला दिसावं हे वृत्ती आईची आहे. म्हणून माय लेकराला कडेवर घेते, जे आपल्याला दिसतं ते त्याला दाखवते. जे मला दिसतं ते तुला दिसावं म्हणून माय लेकराला कडेवर घेते. आणि बाप लेकराला खांद्यावर घेतो. का घेतो? बाप लेकराला खांद्यावर एवढ्यासाठी घेतो, जे मला दिसत नाही ते तुला दिसावं म्हणून मी तुला खांद्यावर घेतो. जे मला दिसत नाही ना तुला दिसावं. जगाच्या पाठीवर असा एकमेव मायबापो, एकमेव अशी व्यक्ती आहे की जे सुख मला मिळाले नाही ते माझ्या लेकराला मिळावे अशी वृत्ती ठेवणारा जगात फक्त बाप आहे, दुसरं कोणीच नाही. म्हणून ज्ञानोबरायांनी सुद्धा हात जोडले, सकळ तीर्थाची धोरे जे एका मातपितरे. बस त्या मायबापांची सेवा करा. पुंडलिके काय केले, परब्रह्म उभे केले, मायबाप केवळ काशी तिरेण जावी तीर्थाशी. या देशामध्ये 3 माता अशा होऊन गेल्या 100-100 वर्षाच्या कालखंडात.
सोळाव्या शतकात, सतराव्या शतकात आणि अठराव्या शतकामध्ये या तीन मातांनी महाराष्ट्राला घडवलं, सजवलं. सोळाव्या शतकामध्ये जन्माला आल्या राजमाता राष्ट्रमाता जिजाबाई साहेब, सतराव्या शतकात जन्माला आल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, आणि अठराव्या शतकात जन्माला आल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. या तीन मातांनी महाराष्ट्राला सजवलं. मायबाप हो, बेटी बचाओ बेटी पढाओ शासन सांगतंय, मुली कोणत्या क्षेत्रात मागे नाही. बुंदेलखंडो के हर बोलो से हमने सुनी कहाणी ती, खूप लढी मर्दानी भरतो झांसीवादी राणी. झाशीची राणी तुमच्यापैकीच, राजमाता राष्ट्रमाता जिजाबाई तुमच्यापैकीच. जिजाऊ तुम्ही नसतात नसते दिसले मंदिरांचे कळस, नसते दिसले मंदिरांचे कळस, नसती दिसली अंगणामध्ये तुळस. जिजाऊ आई साहेब तुमच्यापैकीच. भगिनी निवेदिता, श्रीमती इंदिरा गांधी, श्रीमती लता मंगेशकर, पीटी उषा, कर्नल मल्लेश्वरी, मेरी कोम, झुलन गोस्वामी, मिताली राज, सायना नेहवाल, किती नावं सांगू तुम्हाला. पी व्ही सिंधू, मुली कोणत्या क्षेत्रात मागे नाही. राजकारण, समाजकारण, धर्मकारण, विज्ञान, तंत्रज्ञान, कोणत्या क्षेत्रात घ्या, मुलींनी खूप प्रगती केली. कलियुगाची ऐकावी थोरी, कंडक्टर झाल्या पोरी. एक क्षेत्र असं सोडलं नाही की त्या क्षेत्रामध्ये मुलींचं मायबाप कर्तृत्व नाहीये. शासन सांगतं बेटी बचाव बेटी पढाव, शासनाला म्हणावं एवढा खर्च करायची गरज नाही, तुम्हाला जाहिरात करायची गरज नाही. आम्ही मुलगी जन्माला घालू, मुलीचं संगोपन करू, मुलीचं लाड करू, मुलीचं शिक्षण करू, आम्ही त्या मुलींना जन्माला घालू, फक्त तुम्ही आम्हाला एक गॅरंटी द्या. बेटी बचाव बेटी पढाव, लेख वाचवा लेख शिकवा. कोणत्या मायबापाला वाटतं लेकरू गर्भपात करावा, मुलीला मारावं, तिचे तुकडे करावे, तिला संपवून टाकावं, तिला त्या ठिकाणी भ्रूणहत्या करावी, असं कोणत्याच मायबापाला वाटत नाही. तरी मुलींचे गर्भपात होत आहे, का होत आहे त्याचं कारण सांगतो. शासनाला म्हणावं आम्ही मुलगी जन्माला घालू, तिचं संगोपन करू, फक्त तुम्ही आम्हाला एक गॅरंटी द्या. कोणती मुलगी जन्माला आली, 18 वर्षाची झाली, तिचं शिक्षण झालं, ती संज्ञान झाली, आणि एक दिवशी ती तिच्या बापाच्या विरोधात घरातून पळून जाऊन तिने रजिस्टर लग्न केलं, तर शासनाला म्हणावं जोपर्यंत तिच्या रजिस्टर लग्नाच्या फॉर्मवरती तिच्या मायबापाच्या संमतीच्या सह्या होत नाही तोपर्यंत तुम्ही लग्नग्राह्य धरू नका. आम्ही आजही मुली जन्माला घालायला तयार. मलाही तीन मुली आहेत. मायबाप हो, कुठेतरी भीती वाटते आता त्या गोष्टींची. मुलींनी कर्तृत्वानं आपल्या बापाचा, आपल्या कुटुंबाचा, आपल्या असणाऱ्या पोवंशाचा, कुळाचा गौरव वाढवला. पण आज परिस्थिती तशी नाही आहे. संस्कार जिजाबाईनं राजांवरती घातलेले होते, आता संस्कार उरले नाही. जिजाबाईनं पोटात राजा बनवला, सध्या पेटीत राजे जन्माला येतात. गर्गसहिता, पद्मपुराण, स्कंदपुराण, ब्रह्मवृत्तपुराण, रामविजय, हरिविजय, काशीविजय, पांडवप्रताप, या ग्रंथांचं चिंतन करून राजांना घडवलं. आता लोक गाड्यांवरती लिहितात राजे पुन्हा जन्माला या. मी म्हटलं या भानगडीत पडूच नका. लोक गाडीवर काय लिहितील त्याचा भरोसाच नाही. मी येताना मला त्या बिवळीचे ते पाडळ शिंगे नाक्यावरती एक गाडी उभी होती पिकअप, त्याने मागे नाव टाकलं होतं ज्याच्यावर कर्जन तोच खरा मर्द. मी ड्रायव्हरला म्हटलं ओव्हरटेक कर, म्हणे का, म्हटलं मला पाया पडायचे त्याचा. त्याला म्हटलं थांब, म्हणे का, म्हटलं नाव लई मस्त टाकलं गाड्या. म्हणले बाबा आपल्या प्रत्येक गाडीवर असं नाव राहतं. पहिली गाडी तुम्ही आली टमटम तीन पायाची, म्हटलं तिच्यावर काय नाव होतं, म्हणे इतिहास मत पूछो. म्हटलं तुझ्या घराण्याचा असा कोणता इतिहास आहे, तो म्हणला बाबा 2 एकर जमीन होती, बापानं विकली, त्याच्यातले पैसे मी चोरून नेले, हप्ते भरले, गाडी काढली, तिचे हप्ते थकले, बायकोचं मंगळसूत्र मोडलं, हप्ते भरले, उरलेल्या पैशात रेडियमनं नाव टाकलं, इतिहास मत पूछो. म्हटलं आता ज्याच्यावर कर्ज तोच खरा मर्द. म्हटलं बाबा आपण कर्जाला अजिबात घाबरत नाही. म्हटलं तुझ्या चेहऱ्यावर तर मला अजिबात टेन्शन नाही. तो म्हणला आपला बालनबाल कर्जत बुडाला आहे. म्हटलं तुझ्या चेहऱ्यावर तर अजिबात वाटत नाही. म्हटलं आपण टेन्शनच घेत नाही. म्हटलं का, तो म्हणला परत द्यायचीच नाही तर टेन्शन घ्यायला. राजे पुन्हा जन्माला या. नका राजे, तुम्ही 16व्या शतकात जन्माला आले तेव्हा तुम्हाला पदर टाकून पाजणाऱ्या जिजाबाई होत्या. सध्या जिजाऊच नाहीये. शिवाजी महाराज आज जन्माला यायला तयार आहे पण जिजाबाई सापडत नाही. प्रत्येक बाईला वाटतं माझ्या पोरानं देवासाठी, देशासाठी, धर्मासाठी काहीतरी करावं. प्रत्येक बाईला वाटतं की छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यावे, भगतसिंग जन्माला यावे, पण आपल्या घरात नाही. तिला वाटतं माझ्या पोरानं शिकावं, नोकरी लागावं, 5 आकडी पगार कमवावं, सुंदर पोरीशी लग्न करावं, 2-3 पोरांचा बाप व्हावा, माझा बाल्या, माझी बालिन, दा बाय दाची खोली बास. ही संकुचित विचारसरणी तयार झालेली आहे. वयाच्या 15व्या वर्षी हातामध्ये तलवार घेणारे, वयाच्या 29व्या वर्षी अफजल खान फाडणारे, वयाच्या 35व्या वर्षी दिल्लीला जाऊन औरंगाबादला शिकवणारे, वयाच्या 50 वर्षाचं आयुष्य जगणारे. मायबापा हो, माझ्या तरुण भावांना एक सांगून जाईल तुम्हाला, बायको मेल्यानंतर बायकोच्या स्मरणार्थ तिचे थडगे बांधणारे भरपूर झाले. एक थडगा आग्र्याला आहे, एक संभाजीनगरला आहे. बायको मेल्यानंतर बायकोचे थडगे बांधणारे भरपूर झाले, पण जिवंतपणी मायला दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी ज्यांनी जीवाचं रान केलं त्यांचं नाव राजा शिव छत्रपती.
निश्चयाचा महामेरू, बहुत जनांचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी असा पुणे होणे नाही. मायेच्या शब्दासाठी ज्यांनी जीव, ज्या वेळेस मायबापू राजे मावळ प्रांतामध्ये गेले, रामजी खोडे नावाच्या ग्रस्ताच्या मुलीवरती बलात्कार झाला, राजे 14 वर्षाचे होते, चीड होती अन्यायाची, सांगितलं जर अधिकारी हलका धंदे करत असेल मग रामायण वाचायचं कशाला, महाभारत सांगायचं कोणाला, एका स्त्रीचा अपमान केला, 14 चौकड्यांची दौलत गारद झाली, एका स्त्रीच्या पदराला हात घातला, 39,36,600 लोक मारले गेलेच. आऊ साहेब, जिथे माझ्या आईबहिणींना सुरक्षित असं राज्य प्राप्त होईल, असं 12 बलुतेदार 18 अलुतेदार बहुजनांचं, कष्टकऱ्यांचं, शेतकऱ्यांचं, रयतेच राज्य मला निर्माण करायचं, हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा आहे. राजांनी रांझ्याच्या पाटलाच्या हातपाय तोडलेत, गाढवावर बसवलं, बलात्कार्याला दिलेली अत्यंत कठोर शिक्षा, वचक होता राजांच्या शिक्षेचा. मायबापा हो, मला असं वाटतं महाराजांनी बलात्कार्याला दिलेली शिक्षा जर या महाराष्ट्रात या देशात लागू केली असती तर कोपर्डीचा बलात्कार झालाच नसता, हातरचं प्रकरण झालंच नसतं, हैदराबादची भगिनी जळून मेलीच नसती जर छत्रपतींच्या या विचारांची अंमलबजावणी या राष्ट्रात केल्या गेली असती तर. आम्हाला खरं तर गरज आहे त्या विचारांची. माझ्या महाराजांनी कधी लाचारी पत्करली नाही. मिर्झांवरती विश्वास ठेवून राजे आग्र्याच्या भेटीला गेलेत, सोबत 100 राजे होते. ऐका, शेरास 125 ही मन कुठून आली. महाराज जेव्हा दिल्लीला आग्र्याला भेटीला गेले औरंगजेबाच्या, तेव्हा महाराजांचं वय होतं 36 आणि 100 राजांचं वय होतं 9. 9 हा आकडा 36 1/3 आहे, म्हणजे 1 पूर्ण 36 आणि त्याच्यामध्ये पाव म्हणजे 9, म्हणजे महाराज शेर आणि 100 राजे 125. दिल्लीला गेले, मिर्झांचा मुलगा होता रामसिंग, रामसिंगावरती जबाबदारी होती, चुकामुक झाली. औरंगजेबाचा 66वा वाढदिवस होता, दिवाणे खासमधला कार्यक्रम आटोपला, दिवाणे आममध्ये त्या ठिकाणी सुरू होतं. गिरधारीलाल मुन्सी आणि रामसिंग यांच्यात मिसअंडरस्टँडिंग झाली, राजे आममध्ये गेले. आममध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी औरंगजेबासमोर उभं केलं, औरंगजेबाने जाणून बजून अपमानित करायला सुरुवात केलं. राजांच्या लक्षात आलं, राजाने विचारलं, रामसिंग हमारे सामने जो खड़ा है कौन है? राजा साहब, ये महाराजा जसवंत सिंह. रामसिंग, तेरा बाप भी जानता है, तेरा राजा भी जानता है, तू भी जानता है कि मैं एक मराठा रियासत का, मैं स्वतंत्र राजा हूं, जानबूझकर मुझे अपमानित किया जा रहा है. आहिस्ता बोली राजा साहब, औरंगजेब के सामने ऊंची आवाज करने वाले की गर्दन मार दे, चाहे मुझे तुम मार दो राम सिंह, लेकिन मैं चुप नहीं बैठूंगा. सह्याद्रीचा सिंह गरजतो शिव शंभू राजा, दरी दरी तुन नाद गरजला महाराष्ट्र माता. जय जय महाराष्ट्र माता, जय जय महाराष्ट्र माता, जय जय महाराष्ट्र गर्जा महाराष्ट्र. सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा, तरी तरी तुन नाद गर्जला महाराष्ट्र माझा. लाचारी कधी पत्करली नाही त्या राजांच्या वंशात, त्या महाराष्ट्रात आपण जन्माला आलो याची जाणीव असू द्या. तुका म्हणे कार्य नाशवंतासाठी, देवास आठी पाळतोसी, देह हे काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे? ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर. करविले तैसी केली कटकट वाकडे कन्याटी देव जाणे. तुमच्या पायाच्या प्रसादे काही बोलणं जो म्हणजे क्षमा करणे संते नव्या अमृत नव्या अभ्यास तुम्ही बोलू शिस्त कृपेचं पसन जन्मजन्मी तो का होतो का की म्हातारे नको अजिबात नाही. वयस्कर लोकांकडे विचार शक्ती असते, तरुणांकडे क्रिया शक्ती असते. क्रिया शक्ती आणि विचार शक्ती दोघांचं कॉम्बिनेशन म्हणजे सफलता. आणि या कार्यक्रमामध्ये तरुणांची असणारी उपस्थिती, एवढं श्रद्धेनं प्रेमानं आपुलकीने जिव्हाळ्यानं आपण या ठिकाणी उपस्थित आहात, एवढं संख्येनं आपण आलात. महाराज श्रींची उपस्थिती राहिली, ज्येष्ठ श्रेष्ठ तीर्थंकर मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित राहिले, गुणीजन महाराज मंडळांची त्या ठिकाणी उपस्थित राहिली. सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. झाली सेवा माऊली महाराष्ट्र संत ज्ञानेश्वर भगवान माझी आई आदि शक्ती मुक्ताबाई यांच्या ठिकाणी समर्पित करतो आणि वाणीचा निरोप घेतो. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare.
सप्ताहाचा आजचा पाचवा दिवस, पाचव्या दिवसाची सेवा आदरणीय हरिभक्त परायण समाधान महाराज भुजेकर जळगावकर यांनी या ठिकाणी घेतली. जगद्गुरूंचा अभंग घेऊन या अभंगाच्या माध्यमातून माणसानं माणसाशी कसं वागावं हे आपल्याला कीर्तन शिकवतं. धन असे कमवा की ते उच्च उत्तम विचारानं कमवलेलं असेल. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे बाहेगव्हाण तालुका वडवणी जिल्हा बीड दिनांक 31 डिसेंबर 2020 ते 6 जानेवारी 2021. प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.